राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते इथे काल केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः प्रशांतदादा आहेत. दादा, काल केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आला, आज आपण निषेध आंदोलन केलं, काय पहिली प्रतिक्रिया? काढलं दादा पहिली नाही, या ठिकाणी कालचा जो निकाल आहे तो धक्कादायक आणि दुःखदायक तर आहेच, पण त्याचबरोबर एकूणच या देशातली लोकशाही संपुष्टात येऊन त्या ठिकाणी हुकुमशाही येते काय अशा प्रकारचा निर्देश देणारा आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे जे साथ देणार नाहीत त्यांना त्यांचा काटा काढायचा, त्यांचं कुटुंब फोडायचं, त्यांचा पक्ष फोडायचं हे एकमेव ब्रीद घेऊन या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष कामकाज करतो आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या देश जनतेनेसुद्धा हे वास्तव काल पाहिले. या निमित्ताने आमचीच फुटलेली माणसं आमच्या जीवावर उठली हे सुद्धा वास्तव आम्ही स्वीकारले. काल नावं चिन्ह गेले, आज नवीन नाव आम्हाला मिळेल, पण या जुन्या नव्या नावापेक्षा शरद पवार हेच आमचं नाव, पक्षाचं नाव हेच आमचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने हा जो काही तमाशा बघितला आहे, महाराष्ट्र जनता द्वेषाने या ठिकाणी रागाने या ठिकाणी मतदान केंद्रात जाईल. त्या ठिकाणी आमच्या नवीन नाव नवीन चिन्ह असणाऱ्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबून आम्हाला भरघोस मताने निवडून दिली याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणतं असावं असं वाटतं? नवीन नाव नवीन चिन्ह संदर्भात तीन नावं दिलेली आहेत. या नवीन नावामध्ये शक्यतो शरद पवार साहेबांचं नाव असावं अशा प्रकारची आमची आग्रही मागणी. अर्थात निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणूक आयोग काय नेमकं करतं, येणाऱ्या काही तासामध्ये पुढच्या 2-3 तासामध्ये नवीन नाव काय असेल हे निश्चित स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन पियुष हेरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.